नमस्कार अक्षदाज रेसिपीमध्ये आज आपण चटपटीत आणि झणझणीत असं चिवड्याची रेसिपी बघतोय. इथे मी भाजके पोहे घेतलेत 1/2 किलो. खोबऱ्याच्या चकत्या करून घेतलेल्यात, सुकले खोबरं आहे हे, बारीक बारीक चकत्या करून घेतल्यात. डाळ, कढीपत्ता, शेंगदाणे, मीठ, हिंग, जिरे, मोहरी, हळद, लाल तिखट, आमचूर पावडर आणि ठेसलेला लसूण आहे आणि पिठी साखर घेतली आहे. इथे मी पहिल्यांदा तेल गरम करून यामध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहे. छान असे क्रिस्पी होईपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. हे व्यवस्थित भाजले की एका बाजूला मी काढून ठेवती हे शेंगदाणे, आणि अशाच पद्धतीने आपल्याला ज्या खोबऱ्याच्या चकत्या केलेल्या आहेत त्या देखील भाजून घ्यायच्या आहेत. ह्या मी अशा पद्धतीनं भाजून घेतल्यात, ह्या मी बाजूला ठेवती आहे. आता कढीपत्ता फ्राय करून घ्यायचा आहे. खूप जास्त नाही भाजायचा, हा मी फ्राय करून घेतलेला आहे, ह्या देखील मी बाजूला ठेवती आहे. आता एका मोठ्या पातेल्यामध्ये मी एक 3 चमचे म्हणजेच 3 मोठ्या पळ्या तेल घातलंय. यामध्ये आता ठेचलेला जो लसूण आहे तो घालायचा आहे. लसणाला छान कलर आला की यामध्ये डाळ घालायचं आहे. डाळ आधीच भाजलेलं असतं त्यामुळे ते जास्त भाजायची गरज नाही आहे. 1/2 मिनिटभर परतून घ्यायचं. यामध्ये मोठा 1/2 चमचा हळद घालती आहे मी. हळद जास्त असल्यामुळे त्याला टेस्ट छान येते चिवड्याला. आणि 3 मोठे चमचे मी लाल तिखट घालती आहे. तुमच्या तिखटानुसार, तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते कमी जास्ती करू शकता. गॅस एकदम लो हीटवर आपल्याला ठेवायचा आहे, नाहीतर तो मसाला करपू शकतो. 1/2 छोटा चमचा हिंग घातलाय मी आणि आता मी गॅस बंद केलाय. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे परत एकदा परतून घ्यायचंय. गॅस बंद ठेवलाय मी. आता यामध्ये भाजके पोहे आहेत ते घालायचे आहेत. हे मी 1/2 किलो पोहे घेतलेत आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचे. आणि गॅस आता आपण सुरू करू शकतो, पण आपल्याला एकदम तो लो हीटवर ठेवायचे आणि 1/2 मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचे. जास्त वेळ नाही हे परतत असताना. आता बाकीचे जे काही मसाले आहेत ते घालायचे यामध्ये. आमचूर पावडर 1/2 चमचा. आमचूर पावडरमुळे त्याला चटपटीत छान टेस्ट येते. हे मिक्स करून घेऊया. आणि जे शेंगदाणे आणि खोबरं आहे आपण जे भाजून घेतले तेलामध्ये ते घालायचे. गॅस बंद करायचे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि थोडंसं कोमट झालंय असं वाटल्यानंतर यामध्ये पिठी साखर घालायची आहे. इथे मी 2 चमचे पिठी साखर घेतली आहे. गरम असताना नाही घालायची. हे थोडंसं कोमट झाल्यानंतर यामध्ये पिठी साखर घालायची आहे. आणि जो कढीपत्ता मी फ्राय करून ठेवला होता ते देखील वरून घालायचं आहे. असा हा आपला झणझणीत आणि चटपटीत चिवडा तयार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.